तुम्हाला जर इतरांपेक्षा वेगळं फर्निचर करायचं असेल किंवा त्यातही प्युअर सागवानीच हवं असेल तर तुम्हाला एक नाव सुचवतो. कोणतं? पित्रोडा फर्निचर. जिथं प्युअर सागवानी लाकडामध्ये देवघर, डायनिंग सेट, टीपॉय, ऑफिस चेअर, तसंच कपाट, बेड, सोफा सेट, कम्प्युटर टेबल आणि इतरही फर्निचर उपलब्ध. तसंच बजाज फायनान्स वर फर्निचर उपलब्ध. पित्रोडा फर्निचर, न्यू टिळक रोड, अहमदनगर. अहमदनगर पाटबंधारे व सार्वजनिक बांधकाम खाते कर्मचारी सहकारी पतसंस्था निवडणुकीत दत्तात्रय गडाख आणि किशोर गांगुर्डे यांच्या नेतृत्वाखाली विकास पॅनलनं उमेदवार उभे केलेत. सत्ताधाऱ्यांना शह देण्याकरता माजी अध्यक्ष दत्तात्रय गडाख, विद्यमान पॅनल प्रमुख किशोर गांगुर्डे यांच्या नेतृत्वाखाली विकास पॅनलची स्थापना करण्यात आली आहे. विद्यमान सत्ताधाऱ्यांनी चुकीचा कारभार केल्यानं यावेळी सभासद विकास पॅनलच्या पाठीशी राहतील असा विश्वास गांगुर्डे यांनी व्यक्त केलाय. मी किशोर भाऊसाहेब गांगर्डे, विकास पॅनलचा विद्यमान अध्यक्ष. पाटबंधारे व सार्वजनिक बांधकाम खाते कर्मचाऱ्यांची पतसंस्था या संस्थेच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झालेला आहे. आज अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस होता. आपल्या बऱ्याचशा म्हणजे 135 सभासद बंधू आणि भगिनींनी या ठिकाणी अर्ज दाखल केलेला आहे. संस्थेचे विद्यमान संचालक मंडळ पूर्ण जिल्ह्यामध्ये फिरून सर्व सभासदांना सांगत होते की आम्हाला संस्था बिनविरोध करायची आहे. त्याच्यामुळे सभासदांना एक असं ग्वाही होती की विद्यमान चेअरमन, व्हाईस चेअरमन, संचालक मंडळ ही संस्था नक्कीच बिनविरोध करणार आहे. परंतु यांनी या ठिकाणी असा विश्वासघात केला की ज्यावेळेस आपले फॉर्म वाटप सुरू झाली तर पहिल्याच दिवशी यांनी संस्थेमधून 50 अर्ज त्या ठिकाणी कोरे फॉर्म घेऊन गेले. त्याच्यानंतर इतर सभासदांना अशी जाणीव झाली की आपण कुठेतरी या यंत्रणेमध्ये मागे पडायला लागलेलो आहोत. त्याच्यानंतर बऱ्याचशा कर्मचाऱ्यांनी, बऱ्याचशा सभासदांनी त्या ठिकाणी फॉर्म दाखल करण्यासाठी गर्दी सुरू केली आणि आमच्या पॅनलचे जेमतेम लई ते 40 फॉर्म आम्ही कसे तरी आजपर्यंत दाखल केले. परंतु या विद्यमान चेअरमन आणि व्हाईस चेअरमन किंवा संचालक मंडळाने इतर सभासदांना अंधारात ठेवल्यामुळे बऱ्याचशा कर्मचाऱ्यांना त्या ठिकाणी फॉर्म भरणे जमलेले नाही. हे असे जर राजकारण करायचे असेल आणि ही जर संस्था चालवायची असेल तर गेली 7.5 वर्ष आपण काय केले हे सभासदांनी जाणलेले आहे. मी पॅनल प्रमुख या नात्याने आपल्या सभासदांना परत एकदा विनंती करतो, सगळ्या सभासदांना कळवतो की ही जी आताची जी घोडदौड चालू आहे प्रचाराची म्हणा, फॉर्म भरण्याचे म्हणा, याच्यानंतरची जी प्रोसिजर आहे, सगळ्यांनी सतर्क राहून यापुढे काम करायचे आहे. गेल्या 7.5 वर्षापासून हे संचालक मंडळ या ठिकाणी काम करत आहे. सर्वांना माहिती आहे व्याजाचे दर कायचे काय करून ठेवले, प्रत्येक सभासदांच्या किती अडवणूक या ठिकाणी करण्यात आल्या, सगळ्यांना सर्वस्वीकृत आहे. मी विकास पॅनलच्या माध्यमातून सगळ्यांना विनंती करतो, सगळ्या सभासदांना विनंती करतो, आपण जे या निवडणुकीला सामोरे जात आहोत, आमचं जे आतापर्यंतचे सभासदांनी फॉर्म भरलेले आहेत, आमचा पॅनल परिपूर्ण झालेला आहे, आम्ही त्या दिशेने आमची संपूर्ण वाटचाल चालू आहे. परंतु हे संचालक मंडळ एक विरोधाभास निर्माण करून तुम्ही आमच्याच पॅनलची कशी हवा आहे, तुम्ही आमच्याबरोबरची या, किंवा यांनी सगळ्या एकत्रित प्रोग्राम करून काल या ठिकाणी एक रॅली पण काढली आणि या रॅलीचं फोटोग्राफी घेऊन व्हिडिओ शूटिंग करून ते आता जिल्हाभर व्हायरल करणार आहे. म्हणजे यांचं पूर्ण जे नियोजित असताना फक्त संस्था बिनविरोध करा हे फक्त दिशाभूलसाठी होतं. याच्यामध्ये आता मी तुम्हाला याच्यानंतर सांगतो, यानंतरची आता येऊ घातलेली जी आपली निवडणूक आहे याच्यामध्ये आपले जे प्रचाराचे मुद्दे आहेत हे मी आत्ता या ठिकाणी उघड करू इच्छित नाही. मी ज्यावेळेस आपल्या समोर आमचा पूर्ण पॅनल घेऊन तुमच्या समोर येईल त्याच्यानंतर आमचे प्रचाराचे मुद्दे मी तुमच्या समोर जाहीर करणार आहे. परंतु याच्यामध्ये बऱ्याचशा अशा गोष्टी आहेत की बवर्ग सभासद यांनी रद्द केलं. अहो, बवर्ग सभासद जे रद्द केले, मला सांगा 84 कोटी रुपयाचे आपले संस्थेत ठेवी आहेत, ह्या कुणाच्या आहेत? बवर्ग सभासदांच्या आहेत. मला सांगा ना, आतापर्यंत जे समजा आपण जे कर्ज उचलतो 15 लाख रुपये, याच्यामध्ये विद्यमान जे आपण सभासद आहेत आपले किती लोकांचे ठेवी आहेत?
जर हे लोक जर आपल्या समोर आपल्याला 60% कर्जदारांनी जर पत तयार करून देत असतील तर आपल्याला सीसी 11% उचलायची गरजच काय? आपण जर सीसी आपल्याला जर सीसी जर नाही उचलली, आपण जर समजा ठेवी वाढवल्या तर आपल्याला याचा फायदा आपण लईत लई जास्तीत जास्त 8% किंवा 7.5% दराने सुद्धा आपल्याला कर्ज पुरवठा करता येणार आहे. हे सर्व सभासदांनी याची नोंद कृपया घ्यावी. राहिला सभासद कल्याण निधी, 200 रुपये सभासद कल्याण निधी आहे. कोरोना पिरियडला बरेच सभासदांचा मृत्यू झाला ते आम्हाला मान्य आहे, परंतु आता इदुमपूरचे बरेच नवनियुक्त कर्मचारी आहेत तर ते सभासद कल्याण निधी पूर्ण वाटप झाल्यानंतर त्याच्यावरही आपल्याला त्या प्रक्रियेमध्ये निर्णय घ्यायचा आहे. मला एक दुसरा एक मुद्दा तुमच्या समोर असा उपस्थित करायचा आहे की सभासदांना आता जी यांनी पॉलिसी उतरवल्या, पॉलिसी उतरवण्यासाठी एक एका सभासदाला 70,000 रुपये, कोणाला 38,000 रुपये, एवढ्या रकमेपर्यंत, कोणाला 45,000, कोणाला 50,000, एवढी रक्कम त्यांनी त्या विम्यापोटी सभासदांकडून घेतलेली आहे. हे सभासद आपले जे सभासद आहेत संस्थेचे पूर्ण मेटाकुटीस आलेले आहेत. हे संचालक मंडळाला 2.5 वर्षाचा कालावधी जास्तीत जास्त मिळालेला आहे. आपले मागच्या 21 मध्येच पंचवार्षिक निवडणूक जाहीर होणार होती, परंतु कोरोना पिरियड असल्यामुळे ती निवडणूक आतापर्यंत लांबलेली आहे. तरी मी सगळ्यांना हात जोडून विनंती करतो, हे संचालक मंडळाने आतापर्यंतच्या ज्या कृती केल्या ह्या मी तुम्हाला पूर्ण संपूर्णपणे प्रचाराच्या मुद्द्यांमध्ये तुम्हाला मी तुमच्या समोर आणणार आहे. मी सगळे मुद्दे तुमच्या समोर आता या ठिकाणी उपस्थित करू इच्छित नाही, तरी मी सगळं सर्वसुद्ध सभासदांना विनंती करतो, तुमच्या माध्यमातून विनंती करतो की मी विकास पॅनलचा प्रमुख आहे किशोर गांगर्डे, आमच्या पॅनलचं चिन्ह घेऊन तुमच्या समोर नक्की निश्चित येणार आहे, तरी कृपया आम्हाला सहकार्य करा ही नम्रतेची विनंती. महानगर न्यूज डेस्क, महानगर न्यूज ब्युरो, अहमदनगर.